डिजिटल माध्यमातून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुमची पर्सनल पोझिशनिंग करणं आवश्यक आहे डिजिटल माध्यमातून जे नव मार्ग आहेत पैसे कमवण्याचे त्यातील कोणत्याही एका मार्गाने जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला तुमची पर्सनल ब्रँडिंग करणं आवश्यक आहे आणि पर्सनल ब्रँडिंगची सुरुवात होते पर्सनल मधून सो पर्सनल पोझिशनिंग कशी करायची याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत त्यापूर्वी जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वर क्लिक करून बे वर क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच डिजिटल माध्यमातून पैसे कमवण्याचे हे सर्व प्रभावी मार्ग आहेत पण या मार्गाने जर तुम्हाला पैसे कमवायचे हो असतील तर तुमची पर्सनल पोझिशनिंग करणं आवश्यक आहे जसं मी माझी माहिती सांगताना मी माझं नाव आणि त्यानंतर ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच सो डिजिटल कोच ही माझी पर्सनल पोझिशनिंग आहे मी वर 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 ही मी सांगितली त्याच पद्धतीने तुम्हाला तुमची पर्सनल पोझिशनिंग डिसाइड करणं आणि ते नावाबरोबर घेणं आवश्यक आहे ते पर्सनल पोझिशनिंग कशी डिसाईड करायची ही आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पर्सनल पोझिशनिंग ठरवण्यासाठी पहिल्यांदा परफेक्ट आणि फायदेशीर विषय निवडणं आवश्यक आहे मग परफेक्ट आणि फायदेशीर विषय कसा निवडायचा याचा व्हिडिओ मी आय बटनवरती दिलेला आहे त्या बटनावर क्लिक करून परफेक्ट आणि फायदेशीर विषय कसा निवडायचा हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ पुढे पहा कारण जर आपण परफेक्ट आणि फायदेशीर विषय असेल तर त्याच्यावरूनच आपल्याला आपलं स्वतःच पर्सनल पोझिशनिंग करणं आवश्यक असत पर्सनल पोझिशनिंग करताना काही महत्वाचे वर्ड काही पॉवरफुल शब्द वापरणं आवश्यक असते भरपूर सारा स्टडी केल्यानंतर हे पॉवरफुल शब्द मी तुमच्या पुढे मांडतोय जर तुम्हाला पर्सनल पोझिशनिंग करायचे असेल तर या पर्सनल पोझिशनिंग मधील यातील कोणता तरी एक वर्ड तुम्ही वापरणं आवश्यक आहे मग तो एखादा शब्द स्पेशालिस्ट असू शकतो किंवा एक्सपर्ट हा शब्द असू शकतो प्लॅनर हा शब्द असू शकतो कोच हॅकर ट्रेडर या पद्धतीचा कोणता तरी एक वर्ड तुम्हाला वापरणं आवश्यक आहे जसा मी डिजिटल कोच कोच हा पॉवरफुल शब्द आहे आणि डिजिटल जे मी काय करतोय ते डिजिटल माध्यमातून करतोय सो डिजिटल कोच हा नाव दिलेला आहे जर तुम्हाला परफेक्ट आणि फायदेशीर विषय समजला तर त्याच्यावरूनच तुम्हाला यातील एखाद्या पॉवरफुल शब्दाचा वापर करून तुमचं पर्सनल पोझिशनिंग ठरवायचं आहे हे तुम्हाला अधिक समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत जर तुमचा परफेक्ट आणि फायदेशीर टॉपिक जो आहे तो योगा आहे म्हणजे योगा रिलेटेड माहिती तुम्ही लोकांना देणार आहात मग ते कोर्सच्या माध्यमातून देत असाल किंवा युट्यूब चॅनल माध्यमातून देत असाल ब्लॉगच्या माध्यमातून देत असाल किंवा ईबुकच्या माध्यमातून देत असाल जर योगा हा तुमचा सुपर टॉपिक असेल तर तुम्ही स्वतःची पर्सनल पोझिशनिंग या पद्धतीने करू शकता वेलनेस योगा स्पेशालिस्ट हे एक्झाम्पल म्हणून मी घेतलेला आहे या ठिकाणी स्पेशालिस्ट हा पॉवरफुल वर्ड आहे त्याच्या पुढे तुम्ही काहीही लावू शकता पण सुपर टॉपिक योगा आहे म्हणून योगा वर्ड त्या ठिकाणी येणं अतिशय महत्वाचं आहे दुसरं काही एक्झाम्पल्स पाहूया ज्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी येईल कि तुम्ही तुमची पर्सनल पोझिशनिंग काय करू शकता जर सुपर टॉपिक मॅथ्स फॉर स्टुडंट आहे म्हणजे एखादा व्यक्ती जो मध्ये एक्सपर्ट आहे आणि तो शाळेतील विद्यार्थ्यांना मॅथ्स शिकवायला इंटरेस्ट आहे तर त्यानं आपले पर्सनल पोझिशनिंग मॅथ्स एक्सपर्ट या पद्धतीची ठेवू शकतो एखादा व्यक्ती त्याचं सुपर टॉपिक आहे स्ट्रॅटेजी फॉर बिझनेस ग्रोथ तो अनेक व्यावसायिकांना स्ट्रॅटेजी कशी तयार करायची व्यवसाय वाढवण्यासाठी तो शिकवतो मग ते ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ईबुकच्या माध्यमातून किंवा ब्लॉगच्या माध्यमातून असेल त्यामुळे वे ती व्यक्ती स्वतःची पर्सनल पोझिशनिंग ग्रोथ हॅकर ठेवू शकतो हॅकर हा शब्द आहे हा सुपर वर्ड आहे सो त्यामुळे आणि ग्रोथ हा वर्ड आहे सुपर टॉपिकचा तो ग्रोथ हॅकर हा वर्ड तो त्याची पर्सनल पोझिशनिंग करताना देऊ शकतो आणि एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी येईल एखादा व्यक्ती आहे तो विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सचे सेशन घेतो मग ते कोचिंग किंवा कन्सल्टिंगच्या माध्यमातून घेत असेल किंवा ईबुकच्या e माध्यमातून तो मार्गदर्शन करत असेल तो स्वतःची ओळख करून देताना करिअर कोच या पद्धतीची पर्सनल पोझिशनिंग करू शकतो ही सर्व माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल पोझिशनिंग काय असावी असं वाटतंय ते कमेंटमध्ये जाऊन टाईप करा तुम्हाला या डिजिटल माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर पहिल्यांदा पर्सनल पोझिशनिंग करणं आवश्यक आहे कारण अनेक लोक तुमच्या चेहऱ्यावरती विश्वास ठेवणार आहेत आणि चेहऱ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःची पर्सनल ब्रँडिंग करणं आवश्यक आहे मग पर्सनल ब्रँडिंग कशी करायची डिजिटल माध्यमातून पैसे कमवण्याचे जे प्रभावी मार्ग आहे त्यातील कोणता मार्ग आपण निवडायचं याची माहिती सांगण्यासाठी दोन तासाचं सा फ्री वेबिनार मी कंडक्ट करतोय त्याची डिटेल्स व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे मल्टिपल इन्कम सोर्स तयार करण्याचा फॉर्म्युला या वेबिनारला तुमचं नाव रजिस्टर करा लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबवर क्लिक करून बेल आयकनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र